हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोई, राजश्री मराठी शोमधून तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर स्मिता गोंदकरच्या बिग बॉस मराठीच्या पार्टीत आज आपण आलो आणि आपल्यासोबत सेकंड सीझनची कंटेस्टंट नेहा शितोळे आहे. खरं तर बिग बॉस नंतर आजच मी तुझ्याशी भेटते, आपली भेट होते. कशी आहेस नेहा? मी खूप मस्त आहे, मज्जा करते. पार्टी आहे आज, पार्टी म्हटलं की धांगड धिंगाण. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सगळे मित्र भेटताय आज, किती एक्साइटमेंट आहे? खूप जास्ती. एकतर यावर्षी सीझन 3 बघण्याची पण खूप एक्साइटमेंट होती आणि आता त्याच्यानंतर स्मिताज पार्टी इज ऑलवेज सो मच फन. खूप मजा येते, सगळेजणं भेटतो आणि त्या झोनमधनं बाहेर येऊन सगळेजणं भेटतो, त्यामुळे उलट तिथल्या गमती जमती आणि तिथे केलेली मजा ही जास्ती आम्ही रिलिव्ह करतो एकत्र. आणि यावर्षी म्हणजे पहिला सीझन, दुसरा सीझन आणि तिसरा सीझन, तिन्ही सीझनचे लोक इथे येणार आहेत. सो आय एम जस्ट लुकिंग फॉरवर्ड टू द फन. बिग बॉसच्या घरात पण असं वेगवेगळं ड्रेसिंग केलेलं बघितलं, म्हणजे नथपासून शर्ट सगळं झालं. आज काय विचार करून ही हा ड्रेसअप केला आहे पार्टीचा? बट मुंबईमध्ये खूप गरम होत आहे, सो व्हाईट कलर इज अ मस्ट आणि मेजरली कम्फर्ट. मला असं वाटतं की खूप मला स्वतःला खूप ड्रेसअप करणं कॅरी नाही करत आहेत, म्हणजे आय कांट कॅरी लाँग गाऊन्स आणि असं तसं. ते खूप चांगलं कॅरी करणारी आत्ताच मी रेशमता इथे आहे, किंवा स्मिता ऑल्सो कॅरीज अर क्लोथ्स व्हेरी वेल. माझ्यासाठी कम्फर्ट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. गाजवलं होतंस दुसरं सीझन, आरडा ओरडा म्हणा किंवा टास्क म्हणा, तू खूप गाजवलं होतंस. आज या निमित्ताने सगळ्या आठवणींना उजाळा मिळेल ना नेहा? कोणती आज आठवण आवर्जून तुला माझ्यासोबत शेअर करावी लागेल, आज आवडेल तुला माझ्याबरोबर शेअर? बिग बॉस मधली आय थिंक द लास्ट मोमेंट वेन आय वॉज स्टँडिंग आणि जेव्हा आम्हाला लाईट्स बंद करायचे होते मला आणि शिवला, ती आयुष्यातली सगळ्यात जास्ती महत्त्वाची आणि सगळ्यात मोठी आणि सगळ्यात म्हणजे कधीही अविस्मरणीय अशी आठवण आहे बिग बॉसमधली. कारण 100 दिवस तिथे राहणं आणि एका पॉईंटनंतर ते फिलिंग की येस यार, राहिलो आपण 100 दिवस आणि फायनली अचीव्ह केलं आहे. आणि फायनली जो एक शेवटचा मान असतो बिग बॉसच्या घराचा लाईट्स बंद करायचा, तो आपल्याला मिळतो आहे, हे खूप स्पेशल फिलिंग आहे. एकदम एक्साइटेड आहेत वरती जाऊन धमाल करायची. पण आज नेहा डीजेला एखादं गाणं आवर्जून वाजवायला सांगेल तर ते कोणतं असेल? चान्स मिळाला की गाणं वाजवायचं RRR मधलं नाचू नाचू. आय लव दॅट सॉन्ग, आय लव दॅट फिल्म. थँक्यू सो मच नेहा, इतक्या छान गप्पा मला आणि मजा कर. थँक्यू. येस, थँक्यू सो मच.